खोबरा खीर। नमस्कार मैत्रिणो, ऑल दी बेस्ट या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे खूब खूब स्वागत है। आज अपन खोबरा खीर बघणार आहोत, कशी ते बघा। त्यासाठी आपल्याला साहित्य वापरायचे आहे, एक वाटी ओलं खोबरं, 2 चमचे दूध पावडर, ड्रायफ्रूट्स, साखर, दूध, वेलची पूड आणि थोडंसं तूप। तर सुरुवातीला आपल्याला टोपलं गरम करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। तूप थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला खोबरा खीस घालायचं आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर आपलं रेग्युलर जे खोबरा असतो तर त्यालासुद्धा भिजून तुम्ही त्याचा खीस करून घेऊ शकता, ते सुद्धा ओल्या खोबऱ्यासारखाच खीस होतो। तर अशा प्रकारे ओलं खोबरं आपण या तुपामध्ये घातलेलं आहे, त्याला थोडंसं 1-3 मिनिट आपल्याला या तुपावर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ओलं खोबरं थोडंसं कोरडं अशा प्रकारचं होतं। आपण ऑल दी बेस्ट या चॅनलवर नवनवीन रेसिपी दाखवत असतो, यामध्येच पारंपरिक स्वरूपातील ज्या रेसिपी आहेत त्या आपण या चॅनलवर दाखवत असतो। आता बघा, यामध्ये साईसकट आपण दूध घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 वाटी 1/2 लिटर दूध यामध्ये वापरू शकता। ज्याप्रमाणे तुम्हाला खिरीची आवश्यकता आहे त्या प्रमाणामध्ये दुधाचा वापर केला तरी चालतो। तर आता दूध आणि हे खोबरं थोडंसं आपण आळून घेऊया। या चॅनलवर आम्ही तांदळाची खीर, गव्हाची खीर, ओंब्याची खीर, त्यानंतर खसखशीची खीर, वळवटाची खीर, खारकीची खीर, खोबऱ्याची खीर, रव्याची खीर अशा वेगवेगळ्या खिरी या चॅनलवर आम्ही व्हिडिओच्या रूपाने अपलोड केलेले आहेत। याची सर्व प्लेलिस्ट आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेव्हा अशा नवनवीन खिरी बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर येऊन अवश्य बघू शकता। आता आपण यामध्ये दूध पावडर आणि दूध घातलेलं आहे। 2 चमचे दूध पावडर आणि 2 चमचे दूध एकत्रित करून यामध्ये टाकलेलं आहे। आयत्यावेळी जेव्हा आपण हा पदार्थ बनवतो त्यावेळेला जर आपल्याजवळ खवा अवेलेबल नसेल तर आपण दूध पावडरचा वापर करू शकतो। त्यानुसार ही खीर आळायलाही मदत होते आणि या खिरीला खव्याच्या छान अशा प्रकारचा वास लागतो। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि हळूहळू या खिरीला उकळी येऊ द्यायची आहे। जर थोडीशी घाई झाली आपल्याकडनं तर ही खीर पूर्ण उतरू जाऊ शकते, त्यानुसार आपल्याला मध्यम आचेवर गॅस ठेवून ही खीर उकळून घ्यायची आहे। यामध्ये आपण आता साखर घातलेली आहे, ही साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, जशी तुमची आवड असेल त्याप्रमाणे साखर घालू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, साखर घालताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड घातल्याच्या नंतर या खिरीला छान अशा प्रकारचा वास येतो। आणि आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, खीर शिजत असताना घालू शकता, नसता खीर सजवल्यानंतरही तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। त्यानंतर या खिरीमध्ये आपण ऑरेंज कलरसुद्धा घालू शकतो, पण आज आपण या ठिकाणी घातलेला नाही आहे, व्हाईट कलरचीच ही खीर ठेवलेली आहे। जर तुम्ही या चॅनलवर या नवनवीन रेसिपी बघितलेल्या आहेत आणि जर चांगल्या वाटल्या असतील तरीही तुम्ही सांगू शकता, किंवा काही अडचण वाटत असेल त्यामध्ये तरीही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सुचवू शकता। बघा आता
खीर आपली उकळत आहे। साइड साइडला जे दुधाचा थर तयार होतो, खोबरा आणि दूध याचा जो थर तयार होतो, तर तो हळूहळू ही खीर फिरवताना चमच्याने काढायचा आहे, जेणेकरून टोपल्याला साइडला कोणत्याही प्रकारचं दूध लागत नाही। आपण बघू शकतो ही खीर आता घट्टसर स्वरूपामध्ये येत आहे। दूध पावडर टाकल्या कारणाने या खिरीला छान खव्यासारखा वास येत आहे। गॅस थोडासा मोठा केलेला आहे, आपण बघू शकतो खीर एकदम उकळीला येत आहे। एक दोन मिनिट आपल्याला गॅस मधनं मोठा करून ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे। बघा ही या खिरीला 2 ते 3 उकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही खीर छान अशी घट्टसर अशी झालेली आहे। बघा किती सुंदर अशा प्रकारची खीर दिसत आहे। तुम्ही नक्की ही खोबरा खीर करून बघा।